Oh, yes. you वेलकम बॅक टू कप्पा अँड गप्पा विथ तृप्ती कशा आहात तुम्ही मंडळी नो आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार आणि क्विकली तुम्हाला आज मी दाखवणार आहे रेसिपी ही आहे शेवग्याच्या पानांची रेसिपी आणि दिस इज अ साऊथ इंडियन करी ही करी जी करणार आहे ती मी आमच्या बिल्डिंगमध्येच शेवग्याचं झाड आहे तिथून मी पानं आणली ती नुसती पानं तोडायची नारळ एक लागतं मसूर डाळ लागणार आहे मसूर डाळ बरोबर छान टेस्ट येते म्हणून मसूर डाळच घ्या तर साधारण एक नारळ अख्खा नाही लागणार आहे अगदी थोडंसं एक वाटी भरून छोटी वाटी भरून हे वाटी आहे ना अशी साईज भरून लागणार आहे तर लागणारं साहित्य असं आहे की जिरे लसूण मिरची हळद लाल मिरची मोहरी हे फोडणीसाठी लाल मिरची आणि मोहरी बाकी मीठ व्हेरी इम्पॉर्टंट आता आपल्याला काय करायचं आहे पानं आधी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि ही पानं अशी होतात होत ना की हाताला सारखी चिटकतात तुम्ही बघता माझ्या हाताला चिटकताय ते फ्लोटच होत राहतात पाण्यामध्ये येस पण तरी तुम्हाला ते धुवून घ्यावे लागतील आणि ते धुवून घेतल्यानंतर मी चाळणीत त्याला काढलंय कारण की मग हाताला ते लागून जात आहे त्याच्यातलं पाणी जायला पाहिजे म्हणून मी चाळणीतनं काढून घेतलेलं आहे बघितलं का कशी पानं चिटकतायत एकमेकांना सारखी आणि ती निघत नाही थोडंसं इरिटेटिंग होतं पण त्याचीच भाजीची खूप टेस्टी लागते आणि इट्स व्हेरी हेल्दी म्हणजे आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे स्पेशली डायबिटीजसाठी असं मी ऐकलेलं आहे तर ही भाजी बनवायला अगदी मोजून इट टेक्स फिफ्टीन मिनिट्स लगेच सगळी तयार होणार भाजी आता मसूर डाळ जी आपण धुवून आहे ती मसूर डाळ एक वाटीभर घेतलेली थोडी जास्त घेतलीये पानं आहेत आणि हे जे दाखवलं तुम्हाला लसूण जिरे मिरची हळद ठीक आहे आणि खोबरं ओलं खोबरं हे वाटी भरून घेतलंय आता आपल्याला काय करायचंय यातले फक्त लाल मिरची आणि मोहरी बाजूला ठेवायची आहे जिरे लसूण मिरची आणि खोबरं ह्याचं छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे खोबरं टाकलं जिरे टाकले मिरची टाकली मिरची तुम्हाला जसं तिखट हवं त्या अनुसार घ्या तुम्ही लसूण टाकलं आणि झालं याचं तुम्ही आता छान फाईन पेस्ट करायची एकदम फाईन पेस्ट करायची थोडं थोडं पाणी टाकून आणि ती फाईन पेस्ट झाली की मग झाकण उघडायचं कुकरमध्ये लहान कुकरमध्ये मी घेतलेला आहे लहान कुकर त्याच्यामध्ये मसूर डाळ टाकायची आधी जे आपण छोटं कुकर घेतले त्याच्यामध्ये जी केलेली पेस्ट आहे ती पेस्ट व्यवस्थित त्याच्यात पाणी टाकून सगळी पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि हो व्यवस्थित विसळून तुमचं मिक्सरच्या भांड्याला जी लागलेली असेल ती त्याच्यानंतर तुम्ही डाळ टाका जी डाळ घेतलेली आपण एक वाटी भरून ती सगळी डाळ टाकायची मग ही पानं त्याच्यामध्ये टाकायची पानं टाकली की त्याच्यामध्ये आता आपण टाकूया हळद आणि हळद टाकल्यानंतर अजून थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि मग त्याला कुकर बंद करायचा हो मीठ टाकायला विसरू नका मीठही टाकायचं आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं हे सगळं मिक्स करून पाहिजे तर अजून थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे नंतर आणि त्याला मग आता बंद करून कुकरमध्ये तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत झालं तुमची भाजी रेडी आहे शेवग्याच्या पानांची भाजी विदिन ट्वेंटी मिनिट्स इट्स रेडी त्याला तडका देऊन ठीक आहे आता क्विकली तीन शिट्ट्या द्यायच्या फक्त तीनच शिट्ट्या आणि लगेच तुमची डाळ शिजेल पानं पण व्यवस्थित शिजतात आणि भाजी रेडी हे आहे ही भाजी मी थोडीशी माझ्या मुलीसाठी काढतीये कारण की तिला फोडणी आवडत नाही आणि बाकीच्या भाजीला आपण फोडणी देऊया कोकनट ऑइल आहे त्याच्यावर मध्ये मी टाकलेला आहे मोहरी आणि मोहरी टाकल्यानंतर ते तडकल्यानंतर मिरची टाकायची अख्खी लाल मिरची टाकायची आणि मी कडीपत्ता नाही टाकला पण तुम्ही कडीपत्ता टाकू शकता त्याने अजून फ्लेवर एनहास होईल तर ही आहे रेडी शेवग्याच्या पानाची भाजी खायला तर आत्ता आपण फोडणी दिली आणि भाजी रेडी आहे बाजूला तुम्ही बघत असाल गॅस पण चालू आहे मी रेकॉर्ड करण्याच्या नादामध्ये पटकन नाही का फोडणी द्यायची म्हणून गॅस तसा चालू आहे तर तसा तुम्ही चालू नका ठेव हो। बंद करा गॅस आणि हो भाजी रेडी झालेली आहे आता ही तुम्ही भाताबरोबर खा तुम्ही चपाती बरोबर खा पण भाताबरोबर जास्त छान लागेल आणि त्याच्याबरोबर तुम्ही दही घ्या पापड घ्या साऊथ इंडियन पापड आणि काय म्हणतात त्याला किंवा तूप टाकून गरम खा खूप छान लागते अप्रतिम लागते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि ट्राय करून सांगा